मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. आओ शेजारी बाई कंबर बांधा खसून चालला की परचारला घरी काय करताय बसून. शेजारी बाई कंबर बांधा खसून चालला की परचारला घरी काय करताय बसून. आओ पुढारी भोळा लपडी सोळा जनताचा मिटे ना गोळ. गरीबाला मिटतच नाही गोळ तर. आणि वाणीची आली या वेळ आशा पुढाऱ्यामुळं. तेवढं म्हणायचं पुढं जायचं. भोळी माझी भक्ती साय भोळा माझा भाव आणि दयाळ पतंगराव माझा मयळ पतंगराव. रुण झुन पाय पैंजन पाय मधी वाळा वाळा निज निज बाळा वाजविते रे खुळखुळा. झोप रे झोप बाळा वाजविते रे खुळखुळा. नमस्कार. आज आपल्या स्टुडिओत प्रसिद्ध कवयित्री सरस्वतीबाई धडे आलेले आहेत. महाराष्ट्राला बहिणाबाई चौधरी माहीत आहेत तशा म्हणत तशाच ताकदीच्या ज्या सांगली जिल्ह्यात चांगल्या प्रचलित आहेत किंवा त्यांना खूप जात्यावरच्या ओव्या किंवा भावगीतं लोकगीतं यासाठी खास करून ओळखलं जातं. काँग्रेसच्या वर्तुळात त्यांचं खूप चांगलं नाव आहे. अशा सरस्वतीबाई उर्फ सरूबाई धडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार मावशी. तुमचा कवयित्री म्हणून प्रवास नेमका कधी सुरू झाला आणि हा वारसा तुम्हाला नेमका कोणापासून मिळाला? आईकडून मिळाला. माझ्या पांजणी बहिणी बी गात होत्या आणि आई माझी गाणी गायची. मग ती आईची गाणी गाऊन मीही शिकलेले. हे आईकडून तुम्हाला मिळालं? मी काय आई कुठली गाणी गायच्या काय म्हणायच्या? म्हणजे जात्यावरली गाणी गायच्या. बहिणी पण तशाच गात होत्या. पण आता नांदा गेल्याच्यानंतर त्यांनी पण त्यांच्या परपंचात त्या गुतल्या. आणि शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्याच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता ST स्टँड पाठीमागे जयश्री शॉपिंग विजया मेडिकल जवळ भेटा. आजच भेट द्या. मलाच तेवढा वेळ मिळाला गायन करण्यासाठी. मग माझ्या आईची गाणी म्हणजे अशी जातेवरली गाणी. काय कुठलं बी असं परमेश्वराचं गाणं गायची कुठलं म्हणाल ते गाणं आहे गात. आईचं एखादं गाणं आठवते का तुम्हाला? उगवतो नारायणा आदि उगव माझ्या दारी. आदि उगव माझ्या दारी. आदि उगव माझ्या दारी. निर्षा दुधाची करण्यारी मग प्रीतिम धुंड सारी. निर्षा दुधाची करण्यारी मग प्रीतिम धुंड सारी. उगव तू नारायणा. आईचं गाणं आता दुसरं आठवणं झालंय. पण तुमचं जात्यावरची ओळी आहे का तुमची? म्हणजे आईचीच आहे ती. आता पुढं म्हणणार आहे ती पण आईचीच आहे. पण नारायणाचीच अजून दोन चार आहे ती. पण माझ्या ध्यानात येणं झालं आहे ते. जात्यावरली म्हणजे अशी लेकीची गाणी म्हणायची. जावई ग राजई स मर्जीचं ग जाई फळ आणि माझी लवंगा ग जाळ. माझी लवंगा ग जाळ. लेकीला वाईट म्हणायची जावयाला जवळ धरायची. आमची आई अशी उलटी दिशा करत होती. ही सगळी गाणी ही सगळी गीत आई स्वतः रचायची? स्वतः रचायची. आईचीच आहे ती गाणी. तुम्ही रचलेली?
माझी रचलेली, पण आईची अजून एक पांडुरंगाच्या म्हणजे तिला वारीची सवय होती, पंढरपूरला जायची. मग पंढरपूरची गाणी कशी गायची, पंढरगपुरामध्ये कोण सोन्याच्या जोडव्याची, राणी विठ्ठल बडव्याची, राणी विठ्ठल बडव्याची, रुक्मिणीचा बाई झगा कुण्या शिंप्यानी शिविला, वरिया बंगले फिला वरिया बंगले फिला. असं पांडुरंगाची जर गीतं अशी भरपूर गीतं आहेत. मग अशी आई गायन करायची, आईच्या पाठीमागं मी ती भांगलायला लागली की पाठीमागं गवत उचलायला मी असायचे. रानात गवताबरोबर शेतातल्या कामासोबत गीतांचा पण धडा तुम्हाला मिळत होता. आई पुढं भांगलायची, आई 10-12 बायका असायच्या, आणि ते भांगलत भांगलत ते पुढं म्हणाले की मी गवताची मूठ उचलायची. लहान होते मी, आणि लहानपणापासूनच मला नाद आहे गीतांचा. तुम्ही तुमच्या भागात कमलापूर, रामापूर किंवा पोलीस तालुक्यात जात्यावरच्या ओव्या किंवा लग्न समारंभातली गीतं यासाठी प्रसिद्ध आहात. पूर्ण सांगली जिल्ह्यात तुमचं तुम्ही स्वरचित तुम्ही रचलेली एखादं गाणी. मी रचलेली गाणी म्हणजे असे हळदी दळायला जर गेले ना, मग थोराचा गण वैरा जाईना ग मारुतीला, हाती मागतो वरातीला हाती मागतो वरातीला, थोराचा गण वैरा चढ मारुतीचा पार, हाव शाव त्याचा पिता काडी बंदुकीच बार, मांडवाच्या बाईदारी लेख देऊन झाला चोर, मुलीचा व भरतार दारी बसला सरदार, मांडवाच्या बाईदारी उभी मेडीला धरुणी, बाई बंधूच्या आयराची वाट पाहतिया चोरुणी, मांडवाच्या बाईदारी हळदीबाईचं वाळवान, नवरीबाईचं केळवान नवरीबाईचं केळवान, मांडवाला बाई मेडी नकला उस दिनार, मामा लग्नाला येणार मामा लग्नाला येणार. अशी गाणी जर म्हणायला लागली तर भरपूर साहेब माझ्याकडे गाणी येते. जुन्या लग्नाच्या ज्या पद्धती होत्या त्या मी त्याच मेड राहून असेल ते असेल, आता अलीकडे लग्नाच्या पद्धती बदलतात. तुम्हाला काय पूर्वीचं लग्न आताचं लग्न काय वाटत? पूर्वीची लग्न थाटामाटात होती, 5 दिवसाची हळद असायची, 3 दिवसाची म्हणजे आज हळद दळली तर दुसऱ्या दिवशी एक दिवस मध्ये जायचं, नाही तर दुसऱ्या दिवशी पण लग्नाला काही ठिकाणी म्हणजे वेळ नसला तर तारखी नसल्या तर पोहायचं. पण आताचे लग्न म्हणजे काय, एका बसल्या जागी ठरव त्याची पण, आणि त्याला यादी शादी नाव पडले, नवीन नाव आहे यादीन शादी. पण आताची लग्न वेगळी आहे, ती पहिली लग्न थाटामाटाची लग्न. 5 दिवसात रोज ही गीतं असायची. हा रोज हळदी दळायच्या, हा हळदी दळत दळत ही गीतं गायत, मेड पुसताना पण असायचं. ही मेड पुसताना ही गाणी, आणि लग्न झाल्याच्या नंतर पुन्हा लग्न झाले की पुन्हा आणखी एक गाणं आहे, ताई रडू नको ग रडू नको मनामध्ये, तुला दिले नाही ग दिले नाही वनामध्ये, म्हणजे असे सासू सासऱ्याची नावं घेऊन, तुझी सासू ग सासू आई वाणी, तुला वागविल ग वागविल लेकी वाणी, त्या सासरच्या घरच्या माणसांचं कौतुक करायचं. पुन्हा एक संसार दिलेला असतो त्याला झाल म्हणते ती, मग ती झाल झाल कशी असती, झाल भरिली तांदळानी त्याच्यात रागू, खेळ भरिला पाण्यानी त्याच्यात रागू ग पेले पाणी, पेता पेता ग उठून गेले जाऊन बसले आंब्या बनाच्या पिवळ्या काड्या, काड्या झाल्या त्या चोत्या वाणी, झाल गुंपिली मोत्यायानी, झाल भरिली तांदळानी त्याच्यात टाकील 5 खडू, माई बापाला आले रडू, झाल भरिली तांदळानी त्याच्यात टाकील 5 काड्या, वराडानी व झुपल्या गाड्या, झाल भरिली तांदळानी त्याच्यात टाकील
पाचांब माई बाप व झाले लांब ही मग गणागोताची नाव. तुमचं मूळ गाव कुठलं? लातूर बारशी. इकडं कसं आला तुम्ही? इकडं म्हणजे माझं मेहून आलेलं इकडं पहिलं. मग इकडं आमच्या गावाकडं बार्शी गावाकडं 100-150 एकर एका मालकाला जमीन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, तीच सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. पण पाणी नसल्यामुळं ते पंढरपूर भाग एकदम भिकट म्हणायचं. मग आमच्या इकडं कामधंदे मिळत नव्हती, इकडं भरपूर काम होतं. मग कामासाठी आलो. मग सासरकडूनच इकडे आलो. हां, सासरकडूनच. माहेर? माहेर तिकडंच आहे, कवर रोपळं म्हणून गाव आहे. एकाच जिल्ह्यात तालुक्यात गाव आहे. माढा तालुका, सोलापूर जिल्हा, असं दोन्ही गावं एकाच तालुक्यात आहेत. पण आमची सगळी कुटुंब इथं किर्लोस्करवाडीमध्ये राहायला येते. माहेरची लोक तिकडे आहेत की तिथंच आहेत? माहेरची इथं नाही, ती सासरची आहे. पण माझ्या वडिलांनी जागा जमीन होती थोडी, पण माझ्या सासरी जागा पण नाही. थोडीशी जागा आहे, 5 जण धीर माझं. इथं कमळापुरात आला मी. हो, पहिल्या सुरुवातीला. घरची परिस्थिती कशी होती? परिस्थिती नाजूक होती, म्हणूनच एक साहेब होते, त्यांनी 4 एकर जमीन घेतली कमळापूरमध्ये. आणि ती जमीन करण्यासाठी आम्हाला इकडे आलेलो. मग त्यांना पुन्हा जमीन पण परवडना. मग आम्हाला एक जालिंदर गोतपागर म्हणून फेडमिलमध्ये नामदेव पाटील म्हणून होते कमळापूरमध्ये. आणि ते नामदेव पाटलांच्या भीमराव तात्या, ती साऱ्या गावाचं म्हणजे पोलीस पाटील होतं. मरेपर्यंत एकदा पोलीस पाटील झालं, पण मरेपर्यंत त्यांनी पोलीस पाटीलच गाववाल्यांनी ठेवलं. कारण ते पोलीस पाटील लई चांगलं होतं आणि ते भक्तिमार्गातलं घर होतं. आणि नामदेव पाटलांचं पण आमच्यावर नामदेव भाऊ म्हणत होते. पाटील आम्ही कधी म्हणलेलं नाही, पण तुमच्यासमोर पाटील म्हणते. पण नामदेव भाऊ म्हणलं की आम्हाला आमच्या जवळचा भाऊ असल्यासारखं वाटत होतं. मग त्या भाऊंच्या आधाराने, तात्यांच्या आधाराने आम्ही फेडमिलमध्ये कामाला लागलो. तिथं थोडे दिवस केलं, पुन्हा काही दिवसांनी कामं बंद पडल्यावर आम्ही रामापूरला राहायला गेलो. एवढ्या विपरीत परिस्थितीत ही काव्याची आवड कशी काय जोपासली? गीतांची ती आवडच असायची. आमच्या आईनं गीतं गायची, ती आईची आठवण म्हणून सारखं आम्हाला गीताची आवडच असायची. असं मला असं समजलं की तुम्ही त्या रामापूर कमळापूर परिसरात कुठल्याही मुलाचं तुमच्याशिवाय नाव ठेवलं गेलं नाही. एक एक टाइमला वाट बघत थांबायची. प्रत्येक लग्न समारंभ असेल, नाव ठेवायचं बारशाचा कार्यक्रम असेल, ही तुमच्याशिवाय झालेला नाही. का बरं असं म्हणजे इतकं? त्यांना आवडायचं, आवाज चांगला असायचा म्हणायचे. आणि म्हणण्याची ठाकूर की चांगले. पाळण्याला जर गेले बारशाच्या तर काय म्हणायचे? रुण झुण रुण झुण पाय पैंजन पायमध्ये वाळा वाळा निज निज बाळा वाजविते रे खुळखुळा झोप रे झोप बाळा वाजविते रे खुळखुळा 9 महिन्याचा 9 दिवसाचा मासाचा गोळा गोळा झोप रे झोप बाळा वाजविते रे खुळखुळा निज निज बाळा वाजविते रे खुळखुळा सोन्याचा पळणा रेशमाची दोरी हलविता झोका गेला किती समजावू समजावे ते पसरला चटाळा टाळा झोप रे झोप बाळा वाजविते रे खुळखुळा निज निज बाळा वाजविते रे खुळखुळा. इतकं सुंदर तुम्ही गाताय, हे रचलंय कोणी? हे तुम्हाला स्फूर्त आहे? असं कुठल्या कुठल्या प्रकारची गीतं तुम्हाला येतात? ही जात्यावरली, आणि म्हणलं तर बहिणीचे भावांचे. बहिणीचं? बहिणीचा. बहिणीचं भावाचं. सांगून ग धाडी ते किती बी पहिलं त्रास असायचं आणि आम्हाला पण अजून बी त्रास आहे. पण आम्ही एकामेकीला कसं घालायचो? सांगून ग धाडी ते मेहोण्या गदाजीला
आणि सुकमेथीच्या भाजीला सुकमेथीच्या भाजी गुरावली जरी मारलं तरी सुकमेथीच्या भाजीला सांगायचं तिकडं. कारण का सांगायचं नाही सांगायचं कारण तिच्या बी मनाला दुःख असतं आहे. मग आपल्या दुःखात तिचं दुःख कशाला आणिक. मन तिला सुख सांगायचं आणि भावाला भावाची किती बी गरिबी असू द्या भावाला कसं म्हणायचं. मी पहिलं भावावर म्हणत होते आणि आता मध्यंतरी आपलं बाळासाहेबावर म्हणायचे. ती भावावर म्हणल्याला ती सांगते भावावरचं. मग वाट चार वाट सरा काही बघतो खेड्याला हाय ती सोन्याची कुलप माझ्या भावाच्या वाड्याला माझ्या भावाच्या वाड्याला माझ्या भावाच्या वाड्याला. अशी मग भावावर थोडक्यात भावाची परिस्थिती जी गरिबीची आहे जरी असली नाही सांगायची त्याचं चांगलंच सांगायचं. आणि भाऊ भावाच्या घरी बहीण जर जाते त्या टायमाला भाऊ काय म्हणतो भाऊजाईला. भाऊ बोले भाऊजाईला माझ्या ताईला वाढ जेवू माझ्या ताईला वाढ दूध माझ्या ताईला वाढ दूध. भाऊजाई म्हणते भावाला आवरेड कुपेलेली नाही सूद आता कुठलं वाढू दूध. भाऊ पुन्हा आणि भाऊजाईला म्हणतो भाऊ बोले भाऊजाईला माझ्या ताईला वाढ दही रात्री इरजन घातलं नाही आता कुठलं वाढू दही. भाऊ बोले भाऊजाईला माझ्या ताईला वाढता कवढेऱ्या खाली गेला साप आता कुठलं वाढू ताक. भाऊ बोले भाऊजाईला माझ्या ताईला माझ्या ताईची भरवाटी अहो नाही खोबऱ्याची वाटी आता कशी भरवटी. भाऊ बोले भाऊजाईला माझ्या ताईला लाव वाट. भाऊजाई काय म्हणते अहो माझी दुखती मान पाट कशी आता लावू वाट. भाऊजाई आणि नंदनतेतलं तुम्ही चित्रण केले असं सासूनातलं काय आहे का त्यातलं एखादं. सासू सुनाचं भांडण सुन तुडवी सासूचं पाये अहो माझ्या मनी वाकळ हाई अंधारात दिसलं व नाही. पुन्हा आणि विचारते दुखतंय का व सासूबाई अंधारात दिसलं नाही. सासू सुनाचं भांडण लेख ऐकी तुदारे ह्या म्हातारीला तोंड भारी म्हातारीला तोंड लेकच कावतो ह्या म्हातारीला लय तोंड भारी म्हणतो. पुन्हा आणि काय म्हणते सासू सुनाचं भांडण लेख दारामध्ये उबा अहो देतो अस्तुरीला मुबा कर ह्या म्हातारीचा भोग. आताच आत्ताच्या काळात आहे पहिलं असं नव्हतं आता असं आहे. म्हणजे त्यांचं ऐकल्याशिवाय त्यांना पण प्रवेश सगळं सुचायचं कसं तुम्हाला सारखं डोक्यातच सारखं म्हणजे परपंच करायचं ध्यान नाच नाही. घरची परिस्थिती घरी घरी कोण कोण तुमच्या. मला माझे म्हणजे मालक मी आम्ही इकडं जसं लग्न झालं तसं आम्ही ह्या देशाला चाललो. मग तीन मुलं माझी किर्लोस्करवाडीतच जन्माला आली. मग आता माझा मुलगा सुनबाई मालक आणि लेकाचे दोन पोरी आणि ते दोन पोरींची लग्न झाले. घरच्यांनी तुमची आवड जोपासली का. घरच्या थोडे दिवस माझ्या मालकाने लय मारलं. का बरं. अशी मला लय छंद होता बाहेर जायचा मग गाणी म्हणायचा. मग रात्रीच्या असं भजनालाही गेले ना. भजनाला गेले की 2 लाखाची गाडी येऊन थांबायची. माऊली झालं का म्हणलं म्हणायचं झालं झालं झालं. रात्र अर्धी रात भजन केलं की पुन्हा तिथनं आल्यावर मालकाच्याच घरी यायचं किंवा भजने लोक सोडून गेले की मारणार. भजनाला का गेले जाताना माणसात इकडं सोडणार पण तिकडं आले की मारणार. मालकांना आवडायचं नाही नाही आवडतच नव्हतं भजन म्हणजे. आणि पुन्हा पुन्हा त्यांनी भजनाला आल्यावर ती टाळ वाजवायला लागलं. त्यांना पुन्हा आवडायला आलं की भजन काय असतंय. पहिलं कष्टाशिवाय आम्हाला दुसरं काय कळत नव्हतं. तुम्ही मार खाऊन पण नवऱ्याचं सकाळ उठून आणि आले म्हणले मारलं की पुन्हा बोलवा यायची नाही म्हणून सांगत नव्हती. त्या संत लोकांनी सांगत नव्हती की मला मारलंय. आता जर मारलं म्हणावं तर दारात एकही माणूस येणार नाही. त्याच्यावरच एखाद काव्य काय रचलं आहे का त्या संदर्भात. म्हणजे काय झालं एक दिवशी दिवस उगायला नाही का जन्मकाळ असतो हनुमंताचा. मग रात्रीच्या चला घालवाय म्हणायची. मग इतक्या किल्ल्याचा झुंबडा असायचा. नामदेवबाऊच्या इथं
तुमचं डॉक्टर व्हायचं स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा. आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली. विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये: अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन. तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू. आमचा पत्ता: ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, 2 मजला, सावरकर नगर, विटा. थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी. युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे. वॉचमॅन म्हणून काम करत होतो पोल्ट्रीत. मग रात्रभर मला पोल्ट्रीत हिंडायला लागतं. तुला तुझ्यासारखं मी कुठं रिकामा आहे म्हणते येतच नव्हतं घालवायला. पोराशनी बाहेर नको लूप लावायचे, 3 पोरं घरात कोंडायचे मला घालवून येऊ तर. त्या दिवशी मी म्हणलं तुम्ही तिथंच झोपा, तुम्हाला लय झोप लागली पण चला म्हणलं मला घालवायला. मग त्या दिवशी लय प्रयत्न केलं मला बाहेरही पाठवू नका. पड्याल भोजन चाललं कमळा रामापुरात की मला कमळापुरात दम निघायचा नाही. 10व्याने बांधलं तरी 10वी तोडवा असं वाटायचं. मग पाया पडायचं चला मला बाहेरही पण नको घालू पण मला चला घालवायला सोडा. मग आलं मला झोपतो म्हणलं झोपलंच नाही तर डायरेक्ट घरी निघून आलं. मला वाटलं बाहेर झोपलेत आणि सकाळपरी मला ध्यानच नाही की सकाळी दिवस उगवायला जन्मकाळ हनुमंताचा भजनात रंगून गेले मला काही कळलं नाही. मग तिथंच थोडे वेळ थांबवलीन ते शेजारचे बाई काय म्हणले मॅडम आता चला म्हणले आमच्या इथं मग आंघोळ ही करा नंतर फुलं टाका येऊ. तिनं सुंदर साडी फिडी नेसवली तिच्या लग्नाची साडी. मला कधी नेसायला बी मिळाली नसं अशी साडी. या साडीला बघ बघ मी निवांत साडी नेसून आनंदात. आणि ती साडी नेसल्यास पुन्हा मग मालक दगड घेऊन घरी जा गेल्यावर मग मी म्हणलं बाई ग बाई ग आणि बिरी रि रि गोपन खडा मारिला. मालकाने दगडच टाकलं खाली हातातला मला थोडं थोडं त्याच्यावर. आणि मग हे नाही दगड टाकल्याबरोबर मग मला घरात प्रवेश दिला. मग ते करत असताना पुन्हा प्रचाराचा छंद आणि समोर त्यांनी दगड घेतलेत. हा त्याच्यावर लगेचच गाणं म्हणलं तिथं समोर लगेच समोरच. मी त्यांना बाकी प्रतिक्रिया नाही नाही त्यांचा रागच गेला तेवढ्यात. गाणंच म्हणले दगड मारायचं इकडं पसरले की तिकडं दगड जायचा इकडं सरले की इकडं दगड जायचा. पण दगड चुकवत चुकवतच म्हणलं बाई ग बाई ग आणि बिरी रि रि गोपन खडा मारिला. विठ्ठलाला म्हणलं अरे विठ्ठला तू आतनं बी काळा वरनं बी काळा मी तुझं रात्रभर भजन केलं आणि मला ही मार सकाळपरी का मी काय अन्याय केला. म्हणून मी पांडुरंगाला मनातली मनात विनंती केली आणि मालकापुढे एवढं 2 शब्द सांगितलं हातातले दगडं खाली टाकले. पुन्हा लागला छंद प्रचाराचा. प्रचाराला बी गेलं की एक दिवशी असं ह्याच्या वळचणीला थांबवायचं. जिकडं प्रचार केला तिकडंच राहायचा. ज्याच्या तिकडं राहिलीच का नाही जिकडं गायन केलं तिकडं. मग मला घर नव्हतं ना घर जागा नसायचा त्या टायमाला. पांडुरंगाला तुम्ही जी काय विनंती केली पांडुरंगा संदर्भात काय गीत रचलेत का तुम्ही अशी असं त्यातलं एखादं करणं. पांडुरंगाला म्हणा बाई पंढरीच्या वाट वाट कुणी नांगरिले. बाई पंढरीची वाट कुण्या वैऱ्यानी नांगरिले. गाडी बुक्याची हादरली गाडी बुक्याची हादरली. बाई पंढरीच्या वाट वाट कशानी वली झाली. पांडुरंगाची वजना केस वाळवीत गेली. घरच्या गरिबीची गरिबीचे चटके आणि हे सगळं हा मेळ कसा जमायचा तुम्हाला घरात परिस्थिती. परिस्थिती आजारी असली तरी तेवढी परिस्थिती सोसायची. आपण घरातलं काम करीत करीत हे गाणं समाजात हे करता करता समाजातलं कधीतरी पुढाऱ्यांचा दांभिकपणा किंवा गरीब श्रीमंतातली दरी हे तुमच्या नजरेत यायचं का त्यावर तुम्ही काय एखादं काव्य असं येत होतं की म्हणजे गरीबाला पुढारी लोक किंमत देत नाही. बरं त्यावर काय लिहिलंय का तसं म्हणजे असं हसत हसत मी लिहिले. मी रागाने नाही लिहिलेलं म्हणजे हसत हसत म्हणजे कसं पाण्यात राहून माझ्या संघ वैर करता येत नाही. मग हसत हसत मी म्हणायचे 2 शब्द म्हणायचे. असं पुढारी जर जवळ आलं तर मी म्हणायचे अहो पुढारी भोळा लपडे सोळा जनताचा मिठे ना गोळ. गरीबाला मिठातच नाही गोळ तर. आणि वाणीची आली या वेळ अशा पुढाऱ्यामुळं तेवढं म्हणायचे पुढं जायचे. ह्याच्या पुढचं कडवं आहे का अजून
एवढंच म्हणायचे पुढं सरायचे असं पूर्ण पूर्ण परत एकदा ऐकवते पुढाऱ्याचं. अहो पुढारी भोळा लपडी सोळा जनताचा मिटे ना भोळ आणि बाणीची आली या वेळ अशा पुढाऱ्यामुळं. म्हणजे पुढारी लोक गोरगरीबाला गरीबाच्या शेजारी कोण पुढारी बी झाला नाही हा कुठल्या पदावर बी गेला नाही. गरीबाचं माणूस पदावर गेलेलंच नाही, जाऊ देत नाही ती. त्यांचे तेच विचार करते ते, त्यांचे तेच पुढं जाते. पण त्यांच्यापाशी जाण्यासारखं असतंय म्हणून ते जाते ते. आणि गरीबाला तिथवर जाणंसुद्धा होत नाही. आता जर जावं तर आमची हजेरी मोडते. आणि माझ्या म्हणजे गरीबाच्या बायकापैकी मी पहिल्यांदा, मीच फक्त ही पुढाऱ्यात गेले आणि माझ्या घराचं वाटोळं करून बी मी घेतलं. स्वतःच्या पायावर दगड मारून पण घेणारी फक्त मीच. एक पुढाऱ्यात गेला म्हणजे नक्की काय? म्हणजे पुढाऱ्यात गेले म्हणजे मला छंद लागला आणि मला आवड होती गाण्याची. गाण्याची आवड होती म्हणल्यावर मी पुढाऱ्यात जायचे आणि महिलांच्यामध्ये गाणी म्हणायचे. आम रामापूरमध्ये फिरायचो तर मालनमती जिल्हा अध्यक्ष आहे. म्हणजे बऱ्याच कवींची प्रेम कवी ओळख आहे, निसर्ग कवी ओळख आहे, पण तुमची अशी एक ओळख आहे की काँग्रेस कवी म्हणून पण ओळख आहे. मी ती ओळख काय काँग्रेसचं तुमचं नातं काय? मला नातं म्हणजे माझ्या गाण्याकडून मला काँग्रेसने जवळ धरलं. बरं, माझ्याकडून त्यांना फायदा लय झाला काँग्रेसला. तुम्ही इंदिरा गांधींचं पण गीत गायलं होतं. हो, इंदिरा गांधीला गोळ्या लागल्या त्या टायमाला. मी तळागाळाचं काँग्रेसच आहे माणूस. मग काँग्रेस इंदिरा गांधीला गोळ्या लागल्यावर मी गाणं रचलेलं होतं. बरं, त्याच्या आधीपासून तुम्ही काँग्रेसशी संबंध? होय, जिवंत इंदिरा गांधी होती तेव्हापासून मी काम करते. ते कसं काय काँग्रेसशी काय संबंध आला तुमचा? ते गोरगरीबाला घरं जागं द्यायची, गोरगरीबाचं चांगलं करायची इंदिरा गांधी. आणि बाईला पहिलं ठाण नव्हतं. बाईचं कसं होतं, त्रास होता सुरू. आणि इंदिरा गांधीनं बायकांचा त्रास दूर केला आणि पुरुषांनी म्हणजे पुरुष मंडळीला त्यांनी काय करायच्या धाडशी वाढवल्या बायका. बायकाशी लक्षात आलं की इंदिरा गांधी जेव्हा खुर्चीवर बसते पुरुष मंडळी कडेने उभा राहते ते आणि का इंदिरा गांधी खुर्चीवर असणार. मग आम्हाला निदान रस्त्याच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर जाताना तर धाडीच वाढवलं म्हणजे इंदिरा गांधीपासून. तुम्ही इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यावेळेस गीत लिहिलं तर ते काय? ते गीत असं आहे, इंदिरा गांधीच्या मरणाला गोळी लागली बाई एक होती पंडित नेहरूची लेक ग हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला गोळ्या लागल्या बाई दोन राजू गांधीला आला फोन ग हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला गोळ्या लागल्या बाई तीन गरिबाची होती तिला जाण ग हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला गोळ्या लागल्या बाई चार गरिबावर ह्या तू फार ग हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला गोळ्या लागल्या बाई पाच करतो नवसाई वाच ग हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला गोळ्या लागल्या बाई सहा माझ्या आईचं कौतुक पाहावं हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला गोळ्या लागल्या बाई सात कुण्या वैऱ्याने केला घात ग हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला गोळ्या लागल्या बाई आठ मोत्या पावळ्याचा रक्ताचं पाट ग हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला डॉक्टर लोकाची उठली गाही आता इलाज होत नाही ग हे माझे इंदिराई. इंदिरा गांधीच्या मरणाला गोळ्या लागल्या बाई तिच्या मरणाची झाली गाही गेली भारताची आई ग हे माझे इंदिराई. असं इंदिरा गांधीवर घेतलं. का चांगला तुम्ही इंदिरा गांधींचा गौरव केला, त्यात काँग्रेसकडून तुम्हाला काय नाही? काय नाही, त्यांच्या संग फिरायचे पहिलं तरी. आता बायकांच्या संग फिरत होते साहेब. मी पहिलं प्रचारात कशी फिरायचे, एक गाडी असायची आणि त्या गाडीला पिकर लावलेला. गाणी म्हणत नसतं, कुठं पाणीसुद्धा पेत नव्हते, कुणी आडेल बी म्हणत नव्हतं. म्हणजे गीत म्हणायचं, गाडी फिरवायची नसते. स्वतःच रचायची, स्वतःच म्हणायचं. स्वतः म्हणजे कसं म्हणायचं, एखादी महिला रागाने बघते म्हणजे विरोध पार्टीची असली ना माझ्याकडे असे रागाने बघायचे. मग मी काय म्हणायचे, स्पीकरवरच म्हणायचे. आओ शेजारी न बाई कंबर बांधा खसून चालला की प्रचारला घरी काय करताय बसून. शेजारी न बाई कंबर बांधा खसून
चालला की प्रचारला घरी काय करताय बसून, अहो प्रचाराला गेल्यावर करणार काय, पंजाचा झेंडा घेणार बाई, पंजाचा झेंडा घेणार बाई, साहेबाला निवडून आणणार आई, शेजारीन बाई कंबर बांधा खसून, चालला की प्रचारला घरी काय करताय बसून। ती शेजारची बाई रागाने बघणारी हसत म्हणणार, हो मावशी किती छान म्हणतात, तुम्हाला आवाज किती छान, चला चहा पाणी करते पाणी। रागानं बघणाऱ्या महिला परत चहा प्यायला घेऊन जायच्या, चहा प्यायला जायच्या आणि काँग्रेसला मत द्यायच्या। विरोधातल्या लोकांना तुम्ही काँग्रेसला मत द्यायला लावलं? हो। काँग्रेससाठी असं काय लिहिलंय का काँग्रेस पक्ष? आणि काँग्रेसला मी कशी बोलायची माहिती आहे का, एखादं जर उभं राहिलेलं असलं तर त्याला काळजी लागते आता मी निवडून येतोय का नाही, तर त्याला गॅरंटी काय देत होते माहीत आहे का, परचराला गेले होते काल काल ग गुलालानी साडी होणार लाल, परचराला गेले होते काल काल ग गुलालानी साडी होणार लाल, त्यांनी कोरभर खायचे ते अर्धी नव दोन भाकरी खाणार ते माणूस, असे धीर देत होते शब्दातनं। कसला धीर आहे, इतका चांगला धीर दिल्यावर का नाही? मी परचराला असलो तुम्ही काळजी करू नका। मी शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। गॅरंटी देत होते परचाराला गेले होते कारण गुलाल आणि साडी खरोखर गुलाल मिळत होत, असे म्हणजे मी माझे शब्दच राहते। साहेबांनी जर काम केलेलं आहे ती पत्रकार काय करत होते त्या पेपरातनं देत होते, ज्याला वाचाय आलं तेवढ्यालाच मिळत होतं, पण माझी गीतं जी होती ते काम करीत करीत असणाऱ्याला ऐकायला मिळायची, घरात झोपणाऱ्याला ऐकायला मिळायची, रस्त्याने फिरणाऱ्याला ऐकायला मिळायची, अशी माझी गीतं होती। तुम्ही किती वर्ष काँग्रेसचा प्रचार केला? 35-40 वर्ष केलं। 35-40 वर्ष काँग्रेस, पतंगराव कदम आणि त्यांचं घराणं। हां, पतंगराव साहेबांच्यावरचं एखादं गीत? साहेबांच्यावर गीत म्हणजे पहिलं गीत घेतलं होतं, लई हुशार पतंगराव साऱ्या देशात त्यांचं नाव, अशा माणसाला निवडून द्यावं असा विचार आमचा हा ठरला, निवडून आणायचं पतंगरावानं। ही पहिलं गीत, आणि जिथेतनं गोडी लागली गीताची मग सगळं रचनावरच सुरू, मग परपंचा नवऱ्याचा परपंच बंदच केल्यावानी माझ्या पोरासनी एक एक दिवशी साहेब माझी मी प्रचाराला गेले आणि कुत्र्यांनी भाकरी नेल्या, तर माझ्या पोरांनी कलाकार पोरं बी वांगी चिरली आणि वांग्याच्या पोडीसंग खरडा खायला लागली। मी प्रचार करून आले तर पोरं अरे काय करतंय आई आम्हाला भूक लागली कुत्र्यांनी भाकरी नेल्या त्या, मग काय खायचं? पती काय म्हणायचं त्या काळात? या काळात पतींची काय भूमिका असायची? ती जा म्हणायची म्हणजे मी अशा लावायची ना, आपल्याला घर जागा मिळणार आहे ती रागवत नव्हतं, जा म्हणायचं म्हणजे कुठंतरी चांगलं काम होत असलं। तुम्हाला घर बांधून दिलं साहेबांनी? नाही, अगोदर नव्हती साहेबाची माझी ओळख नव्हती, ही गाणी म्हणताना ओळख नव्हती, आणि मग साहेबांनी गाणी आवडायला लागली, मग त्यावेळी साहेब काय साहेबांनी गाणं कुठलं आवडलं होतं, बया माता झाली माझी दैना दैना ग हाताविना जीव माझा राहिना, बया माता झाली माझी दैना दैना ग हाताविना जीव माझा राहिना, बया माताच्या भेटीसाठी न जीव तळमळ अश्रुधारा पाण्याने भरले दोन्ही डोळ, गंगा यमुना वाहे दोन्ही नैना नैना ग आईविना जीव माझा राहिना, बया माताच्या भेटीसाठी जीव वेडा पिसा पाण्याविना कसा गाई तर पड तुमासा, आला प्रचाराचा महिना महिना ग आईविना जीव माझा राहिना, बया माताच्या भेटीसाठी मनामध्ये खंत बसली आई हृदयात नाही तिचा अंत, रूप देना तुनी जायना जायना ग आईविना जीव माझा राहिना, बया माताच्या भेटीसाठी मनामध्ये आस सागली जिल्ह्यामध्ये आम्ही कोटतो परदेस, साहेब माझा आरशाचा आईना आईना ग आईविना जीव माझा राहिना, आई म्हणजे बया माता, माझी आई सुद्धा नाही साहेबाची आई ती माझीच आई। साहेबांची आईला तुम्ही आई म्हणून? आई हो,
म्हणजे साहेबासाठी गाणं म्हणलेले होते आणि साहेब म्हणजे आरशाच आयना म्हणजे आगळा वेगळा फुटला की टाकून देणारा ही आयना नव्हता. म्हणजे साहेबांनी खोटं नाटक चालत नव्हतं, त्यांच्यापाशी सगळं खरं होतं. आणि आम्ही महिला जर सुंदर नटलो तर आम्ही आमच्या हातावर विश्वास ठेवत नाही. आम्ही काय करतो, किती बी गडबड असू द्या, आरशाला एवढा जर डाग असला खसखस पदराने पुसायचा आणि वा सुंदर दिसतो. मग आरसा सांगतो तसं आम्हाला साहेब सांगत होतं, हां तुम्ही असं वागा तसं वागा. आम्ही खोटं कधी वागलो नाही आणि साहेबांनी खोटं आवडतच नव्हतं, त्यामुळं सुंदर साहेब म्हणजे आरशाचा आहे ना, म्हणजे खरा खुरा आहे ना. तुम्ही विश्वजित कदमांच्यावर पण गीतं रचले? होय, बाळासाहेबांबरोबर रचले की. बाळासाहेबांनी काय केलं, साहेब वारल्यावर लोकांनी काय वाटायला आलं, पायाखालची माती सरकल्या आता साहेब वारले आता आमचं कसं होणार. मग आता बाळासाहेबांनी थोड्या दिवसात नदीला पूर आला. मग नदीला पूर आल्यावर बाळासाहेबाला हाक, आईला जसं आंबारला पडून मुलं हाक मारतं तसं बाळासाहेबाला तिकडल्या कडकडून इकडं हाक मारते, आम्हाला एवढं पाण्यातनं काढा. बाळासाहेबांनी धीराचा शब्द सोडायचा, तुम्हाला एकाला सुद्धा मी नदी काठी ठेवणार नाही, तुम्ही सगळी बाहेर निघल्याशिवाय मी जाणार नाही. बाळासाहेब स्वतः पाण्यात उतरल्यावर बाळासाहेबाच्या आईंचा पण आणि वहिनीसाहेबांचा पण त्याच्यात मोठा वारसा आहे की आज आम्ही लहान मूल जर आमचं असं बारक्या झिरमाटमध्ये पावसात जर भिजारत आहे बाळा सर्दी होईल आत ये म्हणत होतो, पण वहिनीसाहेबांनी त्यांचा युकुलती एक मुलगा पाण्यात उतरून लोकांचा जीव वाचवलं. काय तुम्ही मग गीत रचलं ते, त्याच्यावर एक गीत रचलं आहे. लाट मारताना बूट हलताना जीव होतो यावर खाली, सांगली जिल्ह्याचे साहेब होते वाले, सांगली जिल्ह्याचे बाळासाहेब आहे वाले, सांगली जिल्ह्याचे जितूबाई आहे वाले. लाट मारताना बूट हलताना जीव होतो यावर खाली, सांगली जिल्ह्याचे साहेब होते वाले, सांगली जिल्ह्याचे मोनशेठ दादा वाले, सांगली जिल्ह्याचे कदम सरवाले. बाई बाळासाहेबांनी विचार केला, फोन केला त्या आर्मीला, आर्मीनं विचार केला आया बहिणीला जीवदान दिला. लाट मारताना बूट हलताना जीव होतो यावर खाली, सांगली जिल्ह्याचे साहेब होते वाले. मोहनशेठ दादांनी विचार केला, ऊसाचा फड तोडिला, गुरा ढोराला दान केला असा दान सुरू जलमाला आला. लाट मारताना बोट हलताना जीव होतो यावर खाली, सांगली जिल्ह्याचे साहेब होते वाली. असे त्यांच्यावर गीतं गायचे. त्या कदम कुटुंबाच्यावर गीतं म्हटली, मोहनदादा आहेत, विश्वजित आहेत, जितेश कदम आहेत, बयाबाई कदम आहेत, ह्या अख्ख्या कदम फॅमिलीवरच तुम्ही तुमची काव्य स्फूर्ती सगळी त्या कुटुंबावर खर्च केली, त्यांच्याकडून काय तुम्हाला कधी काय म्हणजे साहेबांनी मला वचन काय दिलेलं की पोरे तू अशीच गाणी म्हण, तुझ्या तुला मी 2 गुंट जागा घेऊन तुला घर बांधून. किती वर्ष झाली या गोष्टीला? 30 वर्ष झाली ह्या गोष्टीला. नाही दिलं का? भेटला का सारखी भेटायचे? एक दिवस सुद्धा कुठल्या सभेत नाही असं नाही, प्रत्येक सभेत जायचे. काय सांगायचं साहेब? उद्या ये म्हणायचे, पुन्हा ये म्हणायचे, म्हणायचे बाकीच्या म्हणाय करा रे तिचं काम म्हणायचे, असं म्हणायचे. थांबलंय का आतापर्यंत? थांबलं म्हणजे साहेबाला एकटं साहेब काम करणार आणि लाखो माणसं त्यांच्याकडे काम करा म्हणून येणार. मग सगळ्याची कामं साहेबांनी केली, साहेब भरून पुरलं होतं सगळ्याचे कामं केले ते. मग साहेबाला बी वाटत होतं मी जवळचे आहे आणि मला बी साहेब जवळचं वाटत होतं, म्हणजे माझ्या स्वतःच्या विश्वासापेक्षा साहेबांच्यावर विश्वास माझा जास्त होता की मला एवढा मोठा माणूस कधीच खोटं बोलणार नाही आणि साहेबाला खोटं बोलायची सवय नाही, त्यामुळे माझं काम करणारच अशी गॅरंटी आत्मविश्वास होता मला. आज तागत तुम्हाला घर मिळालं नाही पण मिळालंच असतं अजून सुद्धा, पण साहेबांनी माहीत नव्हतं की साहेबांचं असं होणार आहे. तुमच्या आयुष्यातली 40 वर्ष तुम्ही काँग्रेसवर प्रेम करण्यात, काँग्रेसचा प्रचार करण्यात खर्च केली, आज तर काय तुम्हाला घर मिळालं नाही, तरी पण तुमचं प्रेम त्या कुटुंबावर इतकं कसं काय? मला ते आवडतच होते आणि त्या साहेबांनी मला कधी धिडकावलं नाही. पोरे म्हणल्या माझी मला लेख मानली होती, माझ्या वडिलाप्रमाणे वाटत होतं की मला हे पोरे गीत म्हण म्हणलं का नाही, मला वाटायचं माझ्या बापाने हाक मारल्यासारखे. मग तुम्ही तुमच्या भावाला भेटला का नाही? आता भाऊ म्हणजे या राज्याचे जे राज्यमंत्री आहेत विश्वजित कदम, म्हणजे जे तुम्ही नातं मानले वडिलाचं आणि मुलीचं, विश्वजित कदम त्या नात्याने तुमचे भाव आहेत, हे दुखणं घेऊन तुम्ही तुमच्या भावाला कधी भेटला का नाही? भेटलेले की विश्वजित कदम. होय. काय म्हटले ते? त्यांनी काय थोडी भाऊ मदत दिली मला, काय पुरेशी झाली नाही
आणि पुन्हा नि गेले भेटायला, त्यावेळी कडेगावमध्ये या म्हणले खाली, खाली या म्हणल्यावर पुन्हा बाकीच्या लोकांनी जाऊ दिलं नाही. आणि मग आता पोलूसमध्ये या म्हणले, पोलूसमध्ये या म्हणल्यावर पोलूसला गेले तर पुन्हा त्यांना फोन आला मुंबईचा की मीटिंग आहे म्हणून. ती गडबडीत त्यांच्या गडबडीनं मीटिंगला गेले आणि तेव्हापासून आता बाळासाहेबाची गाठ पडत नाही. किती दिवस झाले या गोष्टीला? 2 महिने झाले. तुम्हाला कधी खंत वाटते का, म्हणजे 40 वर्ष आपण या कुटुंबाचा प्रचार केला, यांच्यावर प्रेम केलं, आज तुम्हाला राहायला घर नाही, तुम्ही तुमच्या मुलांना बघितलं नाही, ते उपाशी आहेत का, खाल्लंय का काय? आता दुःख वाटतंय. त्याची खंत वाटते का? नाही आता वाटते की पहिलं वाटत नव्हतं, पण साहेब आता लय वाटते. आता मला पोराकडे बघितलं की रात्र दिवस मी बसलेली. तुम्हाला हा म्हणजे आज असं नाही का वाटत, मी माझं कष्ट केलं असतं, माझी मुलं मोठी केली असती, सांभाळलं असतं तर माझं घर झालं असतं, काय त्या संदर्भात काय रचना? आता वाईट वाटतं. म्हणजे काव्यात काय मांडले का त्यावर? आता वाईट वाटतं म्हणजे आता म्हणजे काय झालंय, साहेबाचं जे वैभव आहे ना ते माझं वाटत होतं आतापर्यंत. म्हणजे जे जेवढं साहेबांचं काय असेल, घर दार काय, शेतीबाडी काय असेल. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. साहेबाचं आहे ते माझंच, माझा साहेब आणि मी साहेबाची असंच वाटत होतं. पण आता काय झालं आहे, पाणी उशाला आणि कोरड घशाला. उशाला पाणी आहे पण प्यायला येत नाही. साहेबाचं एवढं दिसतं आहे मला, पण मला राहता येत नाही. साहेबाचं मोठं भांडी माडी बंगलं दिसते तर पण मी मालकीनं होऊ शकत नाही. माझे एकुलते एकल्या करायला मी आता एवढं मोठं सोन्यासारखं साहेब माझं वारलं आणि मग मला मरण नाही. मी काही अमृत पिऊन आले का? मला बी एक दिवस मरण आहे, पण माझ्या माघारी मला जेव्हा ओळखणार, एवढं कष्ट करून मला ओळखत नाही ते, माझ्या पोराला काय ओळखणार आहे ते? मला हे दुःख आहे आता. म्हणून आता वाटतं माझा जीव मान आहे तोपर्यंत मला मरायला बी जागा नाही आणि जन्मायला बी जागा नाही. जन्मावं तर कुणाच्या घरात जन्मावं आणि मरावं तर कुणाच्या घरात मरावं. मला वाईट वाटतंय ह्या गोष्टीचं की मीच माझ्या घराला मीच दुश्मन आहे. मी माझ्या नवऱ्याला माझ्या पोराबाळासनी मी खोटं बोलले असं वाटतंय. मला माझ्या जीवाची मला लाज वाटते, म्हणजे माझीच मला लाज वाटते की माझ्या घरात मीच मला खोटं बोलले. इतकं आज तुम्ही बाळासाहेबांचं प्रेम करताय, त्यांची गीतं म्हणताय, कदमची गीतं म्हणताय, अजून बी आशा आहे मला. माझ्या म्हणजे पोराकडे बघितलं, माझ्या मालकाकडे बघितलं तर मला लाजीरवाणी वाटतं की मी माझ्या कुटुंबाला मी खोटं बोलले. पण खोटं बोलले म्हणावा तर ते लोक काय म्हणायचे? साहेब आज या, आज गेलेले, उद्या या, उद्या गेलेले. घरासाठीच मी जात होते आणि मला या म्हणले की मी जायचे आणि तिथं घरी गेलं की घरातली विचारत काय म्हणले ते, देतो म्हणले ते. मला नाही म्हणले असते ना मी साईड घेतली असती, पण मला नाहीच म्हणले नाही कधी. त्यामुळं तुम्हाला वाटते का म्हणजे विश्वजित साहेब इतके मोठे, त्यांचं एवढं कर्तृत्व मोठं, विश्वजित कदम तसेच आहेत का? आहेत की साहेबासारखेच आहेत. आणि मला बाळासाहेब मला देणार म्हणजे देणार ह्याची सुद्धा मला गॅरंटी. मला खात्री आहे बाळासाहेब नक्की तुम्हाला घर देणार देणार. आणि ते नाही जर दिलं बरं का तर माझा त्या दिवशी शेवटचा हेलपाटा असेल. मी पुन्हा बाळासाहेबाकडे जाणार नाही ना, मी जिवंत मी राहते का नाही मलाच खात्री नाही. माझा शेवटचाच दिवस असणार ते. आता जर बाळासाहेब कुठं भेटले ती माझा शेवटचा हेलपटा. पुन्हा मी जिवंत आहे या जगात दिसेल मला काही गॅरंटी नाही. मी कारण मी मनाला ठरवलं आहे, मला माझी मला लाज वाटते, मला जगायलासुद्धा लाज वाटते. लोक मला माझ्या भावकीतलीसुद्धा लोक म्हणते ती काय थोडाने मिळवलं, पोरं बाळ उपाशी मारून प्रचार केला पण नाही. आणि पूर्ण सांगली जिल्हा साहेब माझ्यासाठी कळकळतोय, विरोध पार्टीसुद्धा कळकळते आणि माझ्याकडली माणसं काँग्रेस पक्षाचीसुद्धा कळकळते की या मावशीचं काम व्हावं. पण यांना वेळ मिळत नाही. आता बाळासाहेबाला काय झालं आहे, मूर्ती झाली लहान आणि कीर्ती झाली मान, त्यामुळं त्यांच्या मागं याप वाढलं आहे आणि याप वाढले त्यामुळं कदाचित माझं थांबलं असेल काम. पण बाळासाहेब काम केल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे आणि माझा आत्मविश्वास आहे आणि साहेबांचं वचन बाळासाहेब पूरं करतील ही गॅरंटी आहे मला. नक्कीच या आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं मी पण बाळासाहेबांना विनंती करतो की ज्या व्यक्तीनं काँग्रेससाठी हयात खर्च केली, काँग्रेससाठी आयुष्याचं राम केलं, अशा सर्व मावशींना तुमची बहिणच आहेत त्या, त्यांना तुम्ही घर द्यावं, त्यांचं काम करावं. कारण साहेब किंवा तुमचा पक्ष अशा माणसांच्या प्रचार कष्टातून उभा राहिला, काँग्रेस उभी राहिली ती
तुमच्या बलिदानातून त्यागातून आणि कष्टातून आज जे काय वैभव उभं आहे काँग्रेसचं असेल साहेबांचं असेल त्याच्या पाठी मग हीच माणसं आहेत आणि बाळासाहेब नक्की मला एक आशा वाटते की बाळासाहेब तुमचं घर बांधून देतील आणि मी पण वज्राच्या माध्यमातून बाळासाहेबांना विनंती करतो की काँग्रेससाठी हयात खपवलेल्या या सर्वमावशीचं घर तुम्ही उभं करावं तुम्हाला आज जी खंत वाटते हे दुखणं सांगायला तुम्ही बाळासाहेबांच्याकडे गेला खाली अडवलं जाते कोडवते अडवते ते पी ए लोक अडवते ते सिक्युरिटी अडवते ते आणि मला कसं मला राग येतोय मला तळपायाची एक मस्त कळ जाते मी ही सिक्युरिटी मतदान मागायचं ती मी पोत्याने मतं देते म्हणजे कशी मतं देते माणसाच्या मनात ही गीतं सांगून साहेबांनी काय काम केलं आहे काय नाही त्यांच्या कानापोतर निघून ती गीतं वळवून ह्यांना मी पोत्याने मतं देते आणि ही सिक्युरिटी काल परवा आलेली का मला अडवते ती मला राग येतोय मग ते पी ए लोक बी आता अशी पी ए आली की ते गेले की ते मला भरपूर गेले ते पी ए बी आले मग ह्या गीत मग गीतावर मी काय रागावर रागाच्या भरात एक दोन शब्दाचं गीत मी रचलेलं आहे पण म्हणू वाटत नाही पण माझी विनंती म्हणून म्हणा मला ऐकायचं आहे ते तुमच्या परिचरात राबूनी म्हणजे रागाच्या भरात हे गीत गायलेलं आहे कारण मला भेटू दिलं नव्हतं आणि चालत गेलेले होते चालत आलेले होते लॉकडाऊनच्या काळामध्ये मला चालत पलूस ती कडेगाव मी चालत आलेले मला त्यांनी येऊ दिलं नाही आणि शेवटी बाळासाहेबाची भेट झालीच नाही मग त्या रडत रडत गीत गायलं नाही हो तुमच्या परिचरात राबूनी माझी गेली हयात नका ह्या टाणी करू आता माझ्या म्हातारपणात नका ह्या टाणी करू आता माझ्या उतार वयात पियाल किती गेलं नाही काम माझ केलं तुमच्या माग पळून माझ पाया दू झालं पिय खोट बोलत्यात मला नव्हतं माहीत नका हे टाणी करू आता माझ्या उतार वयात नका हे टाणी करू आता माझ्या म्हातारपणात माझ्या म्हातारपणात माझं आता गुडघं सुद्धा चालू नव्हतं आणि मला धुडकावून लावते ते मला अपमान वाटतोय मी काम जे केलं साहेब मी भिकारी म्हणून काम केलं नाही पुढारी म्हणून काम केलं पण पुढारी कसा होता मी जनतेचा पुढारी जनसेवा केली मी पुढारी खुर्चीसाठी केलं नाही माझ्या देखत अशा किती जणाला खुर्च्या मिळाल्या किती जण पुढारी झाले पण मी येत असला पुढारी नव्हते मी गाणी जर म्हणायला लागले महिलांच्यामध्ये एखाद्या महिला पदं सांगून भाषण करायच्या पण माझे एकदा शेवट टाळ्या वाजा पण माझं जर गाणं सुरू झालं सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत टाळ्या चालू असायच्या मग त्या टाळ्या जागा जर कलाकार म्हणजे लाचारी कलाकार नसतो कलाकार अभिमानी कलाकार असतो आणि त्याला टाळ्याची गरज असते मग मला टाळ्या वाजल्या की मला वाटायचं आहे माझ्यासारखा मोठा कोणीच नाही मी असा पुढारी होते मग आमच्या संघ भारतीताई असायच्या भारतीताई सुनीता वहिनी असायच्या आणि मग कसे म्हणायचे मी ताईंच्यावर गाणं म्हणजे दोनच शब्द म्हणते तुमचा लय वेळ घेत नाही सोन्याच्या भारतीताई म्हणजे कोण सगळीकडे भारती भारती भारतीची साहेबांची मुलगी पहिली आणि ती भारतीनगर भारती जबीट भारती न शाळा असं जे होतं ना त्या भारतीताई आमच्या संघ असायच्या आणि मग भारतीताई आमच्या संघ प्रचाराला असायच्या मग त्यांना टेस्ट करून वाट बघत बसायच्या घरगुती महिला मग मी पुढं जायचे काय म्हणायचे सोन्याच्या पावलो भारतीताई आल्या त्या दारात सजविल यशपीठताई यावे घरात सजविल यशपीठताई यावे घरात शालहार नारळा चणकरा सत्कार आडी अडचणीचं विचार मांडा की मोर भारतीताई राहत्या त्या कुंडल शहरात सुनीता वहिनी राहत्या त्या सांगली शहरात सजविल यशपीठ वहिनी यावे घरात सजविल यशपीठताई यावे घरात अशी गाणी म्हणायचे असंच तुम्ही साहेबांच्यावर पण कुठलं तरी छान गाणं गाजलं होतं जे दयाळू म्हणजे कसं होतं भोळी माझी भक्ती साहेब भोळा माझा भाव आणि दयाळू पतंगराव माझा मयाळू पतंगराव कदम साहेबांनी विचार केला सुखी समाधानी ठेवलं सांगली जिल्ह्याला अहो महाराष्ट्रात आहे माझ्या पतंगरावला भाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे साहेबासनी भाव आणि दयाळू पतंगराव माझे मयाळू पतंगराव असे साहेबावर गाणी म्हणत होते आणि साहेब म्हणजे माझं मला लय आवडायचं
तुमचं एवढं शक्य होतं इतकं साहेबांचं प्रेम होतं तुमचं साहेबांचं 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स मायनी रोड पेट्रोल पंपासमोर विटा. मृत्यू झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? मी इडी झालते 5-6 महिने येडेवाणी करायचे आणि काय म्हणायचे शोध कुट माझ्या मनाला जीवाला इसावा शोध कुट माझ्या मनाला जीवाला इसावा सोनसळचे कदम सायब हृदय असावा मनात असावा सोनसळचे कदम सायब हृदय असावा मनात असावा असे म्हणायचे आणि मग पुन्हा एक गीत सुचलं म्हणजे 5-6 महिने येड्यावानी केलं म्हणलं जाते साहेबाला बघायला. आता 6 महिने साहेब वरून झाले तरी बी मी साहेब उडकते म्हणजे मला वाटायचं माझं काय केलं मला माहीत नव्हतं धक्काच बसला मला आणि 5-6 महिने येड्यावानी करायला आले इडी होऊन फिरले म्हणून रानावनात मी गाणी म्हणायचे. 5-6 महिना झालं ग बाई साहेब मला कुठं दिसत नाही 5-6 महिना झालं ग बाई साहेब मला कुठं दिसत नाही मुंबईला गेले काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय अव मुंबईला गेला काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय कडेगाव तालुक्यात सोनसळ गाव साहेबाचं माझ्या ग जन्मभूमी गाव तिथं राहत्यात माझा जयसिंग भाव भाऊपशी बसला काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय मुका मला सांगा कुठं हाय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय कडेगाव तालुक्यात वाजे गाव तिथं राहत्यात त्यांचं थोरलं भाव दादापशी बसला काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय कडेगाव तालुक्यात पलूस तालुक्यात कुंडल गाव साहेबाचं माझ्या ग मामाचं गाव साहेबानी तिथं माझ्या जोमानी याव भारती ताई पशी बसला काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय पुणे जिल्ह्यात भारती भवन 8 मजल्यावर बसला काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय पुणे जिल्ह्यात भारती नगर तिथं राहत्यात माझा आत्माराम आपा आपापशी बसला काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय सागर भैयापशी बसला काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय पुणे जिल्ह्यात महिर कॉलनी तिथं राहत्यात माझा कदम सर सरापशी बसला काय साहेब तुम्ही मुका मला सांगा कुठं हाय कुठं बसलाय सांगा मी हुडकते अशी हुडकत होते साहेब वारल्यावर. तुमचा सगळा प्रवास काँग्रेस म्हणजे तुमचं अख्खं आयुष्यच काँग्रेसमय आहे. अख्खा आयुष्य काँग्रेसमय पण माझा जीव म्हणायचं साहेब मला जर त्यांनी माझं वचन पाळलं असतं तर अर्धा जीव माझा राहिलेला त्या घरात माझं समाधान वाटले असते एवढीच माझी विनंती आहे. तुम्ही सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यावर काय म्हणजे त्यांचं वाटोळं झालेलं आहे म्हणजे सोनिया गांधीचा थोरला मुलगा वारला इंदिरा गांधीचा थोरला मुलगा वारला इंदिरा गांधी वारल्या मग त्यांच्या घराचं जरा थोडंसं वाटोळं झालं तर मग सोनिया गांधीवर जरा ध्यान ठेवा म्हणून सोनिया गांधीवर एक रचलेलं आहे गाणं आणि इंदिरा गांधीवर बी काय म्हणायचे आधी हाताला मतं द्यावे मग मागणी मागावे
म्हणजे आधी तुम्ही मागताय, मागू नका, आधी काँग्रेस निवडून आणा आणि मग तुमच्या मागणी मागा. मग काय म्हणायचे? आधी आधी हाताला मत द्यावे, आधी मावशी हाताला मत द्यावे, मग माग नी मागावे, मग माग नी मागावे, आधी हाताला मत द्यावे, हातापाशी आहे काशी, सर्व सुख काँग्रेस पाशी, सर्व सुख काँग्रेस पाशी, आधी हाताला मत द्यावे, आधी मावशी हाताला मत द्यावे, आधी मामा हाताला मत द्यावे, हात माझे माये बाप. हात माझे माये बाप, शिका मारिता लागेल सुख, बटन दाबता लागेल सुख, आधी ताई हाताला मत द्यावे, आधी भाऊ हाताला मत द्यावे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. गांधींचं त्यांच्याबाबतचे लिहिले म्हणजे जे रचलंय ते पण सादर. सोनिया गांधी संदर्भात, मग सोनिया गांधीवर, मग पुन्हा आता इंदिरा गांधी वारल्यावर सोनिया गांधी, राजीव गांधीच्या माघारी सोनिया गांधी आल्या. मग सोनिया गांधीला भीती वाटायला लागली. सगळ्याच असं झालं म्हणताना राजीव गांधीला हारातनं मारलं, इंदिरा गांधीला गोळ्या घातल्या, आता माझं कसं होणार त्या भ्या लागल्या सोनियाजी गांधी. मग त्या काळात दुःख वाटलं मला. आणि मग त्या काळात महिलांनी ताकीद काय केली? चल ग महिला मंडळ सोनिया गांधीला देऊ सात, लय लय वाटूळ झालंय गांधी घराण्यात, इंदिरा गांधी होती गरिबाची आई, घर शेत देऊन केली तिनं सोई, गोळ्या झाडून तिचा केला की ओघात, लय लय वाटूळ झालंय गांधी घराण्यात, असं सोनिया गांधीवर रचलं. हे सगळं तुम्ही तुमच्या घराची मागणी करत असताना, तुम्ही तुमचा हक्क मागत असताना तुम्हाला काय स्थानिक पुढाऱ्यांचा त्रास झाला, ते काय म्हणायचं तुम्हाला, काय त्रास द्यायचे? काय काय पुढाऱ्यांनी आवडत होते, काय काय पुढारी टाळ्या वाजवायची, काय काय ज्याला माझंच पोट भरावं, माझंच पोट भरावं असा जी पुढारी एखादा असतो त्या पुढाऱ्याला माझी गीतच बघवत नव्हते. त्याला काय वाटायचं? हे आमच्या भाषणामुळेच ही पतंगरावला घेत मतं मिळतेली, हिच्या गाण्याचा काय उपयोग? पण हे पब्लिकच मला न्याय देईल, ह्या माझ्या गाण्यात ताकद किती आहे मी स्वतः सांगणार नाही, कारण तुम्हासारख्याचा आशीर्वाद आणि भगवंताची कृपा म्हणूनच मी आज गायन करते, काही माझ्या स्वतःच्या मनाचं नाही, पण तुमची ताकद आहे, तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून मी आज गायन करते. पण काय काय लोकांनी जे अर्धवट मनाची जी बुद्धी जी आहे ती ना, ते लोकांनी माझं वाढच वाटत नाही, म्हणजे मला मिळू नये असं वाटतं आहे, मिळू नये असं वाटतं आहे. त्या लोकांनी फक्त आडवं येऊ नये, कारण त्यांचीच पोटं भरलेली भरायचं पडलेलं असतं, त्यामुळे ह्या मावशीला मिळू नये अशी काही लोक आहेत. त्यांच्याबद्दल काय रचलं का? रचणार की त्याच्याबद्दल रचणं? आज टेन्शनमध्ये आहे मला, आता उद्या म्हणलं तर मला घराची गरज आहे, त्यामुळं मी अजून रचलेलं आहे, पण मी रचणार त्यांच्याबद्दल. कारण का त्यांनी मला त्रास जर दिला तर मला बरोबर वाटत नाही ना, मी खरोखर मी सत्य वागले म्हणून मी आज उपाशी आहे. दोन्ही घरचं जर जेवले असते तर मी मोठा बंगला बांधला असता. मला काय होतं, विरोध पार्टीची माणसं काय म्हणायची, हिला मागून तरी काय उपयोग आहे का, हिला देऊन उपयोग आहे का, ही काय आपल्याला देणार नाही. आणि माझ्याकडली माणसं काय म्हणायची, ही कुठं जाते आपल्याला सोडून. अशा दोन्ही घरचा पाहुणा मी उपाशी आहे, आणि मी सत्याने वागल्यामुळं मी आज मी गरीब आहे. मी दुगल जर वागले असते तर माडी बांधली असते. खरं तर आपण सरताई धड्यांचा एकूण प्रतिभेचा प्रवास बघितला, त्यांचं काव्य ऐकलं, त्यांच्या ओठावरची गीतं ऐकली, ती गीतं ऐकताना अशी कधी आत अंतर्मनात घुसत होती आणि त्या तन्मय आपण कधी होत होतं कळत नव्हतं.
एक दोन इंदिराबाईंची आठवण आणि साहेबांचं आठवणीचं गीत, ही दोन गीतं तर डोळ्यात पाणी आणणारी होती. हा सगळा प्रवास बघताना तिने जी शेवटची खंत बोलून दाखवली, मी सत्यानं वागली म्हणून मी आज उघड्यावर आहे. खरं ते या सगळ्या प्रवासात तिने जात्यावरची गीतं म्हटली, लग्न समारंभातली गीतं म्हटली, काँग्रेसच्या प्रचाराची महत्त्वाची गीतं म्हटली, कदम घराण्याचं इतकं कोड कौतुक केलं. हे हा सगळा प्रवास, त्यांचा सगळा प्रवास खरं तर थक्क करणार आहे आणि तेवढाच खंत वाटणार आहे. मी या मुलाखतीच्या निमित्तानं माझी या महाराष्ट्राचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांना विनंती आहे. आयुष्यभर काँग्रेसचा प्रचार करून जर त्यांना खंत वाटत असेल आणि मी सत्य वागली म्हणून जर मला उघड्यावर यायची वेळ आली असेल, काँग्रेसमध्ये असे अनेक पुढारी आहेत, असे अनेक लोक आहेत की जी विश्वजित कदमांच्या पाठीमागे फिरली, कदम पतंगराव कदमांच्या पाठीमागे फिरली आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. या माऊलीनं अखंड हयात काँग्रेससाठी दिली, बलिदान दिलं, त्याग दिलं, पण ही माऊली आज ही उघड्यावर आहे. बाळासाहेबांना माझी विनंती आहे, या माऊलीच्या डोक्यावर निवारा मिळावा, तिच्या कष्टाचं तिच्या बलिदानाचं सार्थक व्हावं आणि काँग्रेसनं देशातली गरिबी हटवायच राहूद्या, राज्यातली गरिबी हटवायच राहूद्या, पण काँग्रेसचाच प्रचार केला की काँग्रेसचीच व्यक्ती, त्या व्यक्तीच्या व्यथा तिचं दुखणं दूर करावं, तिच्या डोक्यावरती सावली द्यावी, ही या मुलाखतीच्या निमित्तानं माझी विश्वजित कदमांना विनंती आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.